नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या भाषापेटीतील या शब्द ठोकळ्यांचा वापर करून वाक्य तयार करणार आहोत। बघा, हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला माझे विद्यार्थी समर्थ आणि समृद्धी मदत करणार आहेत। से हॅलो बेटा। बघा, या ठिकाणी आपल्याला चार ठोकळे दिलेले आहेत, ते आपण सुरुवातीला बघूया। बघा, यावर नावे दिलेली आहेत, रमेशने, राधाने, वेदिकाने आणि चेतनने। प्रत्येक ठोकळ्यावर चार चार नावं दिलेली आहेत। बघा, आता यामध्ये दिलेली आहेत गोड, मोठा, छोटा आणि चांगला। त्यानंतरचा ठोकळा आहे, त्याच्यावर फळांची नावं दिलेली आहेत, आंबा, फणस, अननस आणि पेरू। आणि शेवटचा आहे धुतला, कापला, फोडला आणि खाल्ला। आपल्याला आता काय करायचं आहे, या ठोकळ्यांचा उपयोग करून मुलांना वाक्य कसं बनवतात हे सांगायचं आहे, आणि सांगत असतानाच मुलांना ते वहीवर लिहायला देखील लावायचं आहे। बघा, ज्यावेळेला आपण हे ठोकळे असे ठेवतो तेव्हा आपलं एक वाक्य तयार होतं। वाच बाळा, काय वाक्य तयार होतं? चैतन्य। चेतनने, पूर्ण वाक्य वाच। चैतन्य। चेतनने, पूर्ण वाक्य वाच ना। चैतन्य, गोड, फणस, धुतला। धुतला। बघा, आता आपण हा शेवटचा ठोकळा बदलूया। आता वाक्य वाच। चेतनने गोड फणस खाल्ला। खाल्ला, व्हेरी गुड। आता परत वाच वाक्य। चेतनने गोड फणस फोडला। फोडला, व्हेरी गुड। चेतनने गोड फणस कापला। कापला। बघा, एका ठोकळ्याचा फक्त एक ठोकळा बदलला तर आपले किती वाक्य तयार होतात? चार। चेतनने गोड फणस कापला, चेतनने गोड फणस धुतला, चेतनने गोड फणस खाल्ला आणि चेतनने गोड फणस फोडला। आता आपण दुसरा ठोकळा बदलून बघूया। आता वाचन कर। चेतनने गोड आंबा फोडला। हा, व्हेरी गुड। चेतनने गोड पेरू कापला। आता वाच। चेतनने गोड पेरू धुतला। व्हेरी गुड। आता वाच। चेतनने गोड पेरू खाल्ला। व्हेरी गुड। आता वाच। चेतनने गोड पेरू फोडला। व्हेरी गुड। आता बघा, तर तशाच पद्धतीने आपण आता हे कार्ड बदलू, हे ठोकळा बदलूया। आता वाच। चेतनने चांगला पेरू फोडला। चेतनने चांगला पेरू कापला। व्हेरी गुड। चेतनने चांगला पेरू धुतला। व्हेरी गुड। चेतनने चांगला पेरू खाल्ला। व्हेरी गुड। चेतनने चांगला पेरू फोडला। बघा, अशा पद्धतीने एक एक ठोकळा बदलल्यानंतर आपल्याला प्रत्येकी एक ठोकळा बदललं की चार वाक्य मिळतात। अशा पद्धतीने या चार ठोकळ्यांचा उपयोग करून आपण 192 प्रकारची वाक्य तयार करू शकतो। आपल्या मुलांना ही कार्ड ठोकळे द्यायचे आहेत आणि त्यांच्याकडून वाक्य तयार करून करायला सांगून ते त्यांना वहीमध्ये लिहायला लावायचे आहेत। बघा, या ठिकाणी काही वाक्य दिलेली आहेत, मी या ठिकाणी लिहून दाखवले होते। एका कार्ड एक ठोकळा बदलला की किती वाक्य तयार होतात? चार। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांकडून त्यांच्याकडून वाक्य बनवून वहीवर लिहायला सांगायचे आहेत, ते त्यांच्याकडून लिहून घ्यायचे आहेत।